या बुलेटिनमध्ये आपण सुरुवात करतो एका ब्रेकिंग न्यूजने. ही ब्रेकिंग न्यूज आहे पुण्यातनं. बघा नेमकी बातमी काय, आत्ता या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण बघतोय. उद्धव पक्षाचे बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी घ्यावा यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून केलेले प्रयत्न अपयशी ठरले. त्यानंतर आज उद्धव पक्षाच्या नेत्यांकडून राहुल कलाटे यांची बंधारणी केली जाणार आहे. त्यासाठी ठाकरे पक्षाचे नेते आणि पुणे जिल्हा संपर्क प्रमुख सचिन अहिर, त्याचबरोबर सुभाष देसाई उद्धव ठाकरेंचा निरोप घेऊन राहुल कलाटे यांची थोड्याच वेळात भेट घेणार असल्याची माहिती मिळते. आज चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठीचे उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. आणि याचविषयी अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे आपल्या बरोबर आहेत. गोविंद, आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे, अशा याच्यात राहुल कलाटे आपली उमेदवारी मागे घेऊ शकतात का? विशाल, प्रचंड उत्सुकता ताणल्या गेलेली आहे, कारण की भाजप त्याचबरोबर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शिष्टाईचे प्रयत्न केले, मात्र ते अपयशी ठरले. आणि आता शिवसेनेकडनं सुद्धा आता हे प्रयत्न केले जात आहेत, आणि त्यासाठी म्हणून थेट उद्धव ठाकरे यांचा निरोप घेऊन जे आहेत सचिन अहिर त्याचबरोबर सुभाष देसाई हे राहुल कलाटेकडे येणार असल्याची माहिती मिळते. मात्र राहुल कलाटे यांनी आपल्याशी बोलताना स्पष्ट केलेलं आहे की आपण उमेदवारी अर्ज जे आहे ते माघारी घेणार नाही आहोत, आणि आपल्यासोबत जे नेत्यांची फळी आहे त्यांनी कुणाचंही नाव घेतलं नाही, मात्र ते नेत्यांची फळी बघून, ताकद बघून अनेकांना आश्चर्य वाटेल अशी ही नेत्यांची फळी आपल्यासोबत आहे. त्यामुळे राहुल कलाटेंना आता वंचित बहुजन आघाडी पाठिंबा देतंय का, त्याचबरोबर त्यांची मनधरणी करण्यात सचिन अहिर किंवा शिवसेनेच्या नेत्यांना यश येतं का हे बघावं लागेल. आज दुपारपर्यंत हे चित्र स्पष्ट होईल. 39 उमेदवार रिंगणात आहेत, आणि त्यामध्ये आज कोण माघारी घेतंय, कारण की संभाजी ब्रिगेडचा उमेदवार सुद्धा रिंगणात आहे. त्यामुळे एकंदरीत आता या सगळ्या माघारी घेणाऱ्यांकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. मात्र एवढं नक्की आहे की आज जर ही शिष्टाई सफल ठरली शिवसेना नेत्यांची, तर इथे दुरंगी लढत होईल, आणि ते जर झालं नाही तर चिंचवड विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत होईल, आणि राजकीय विश्लेषकांच्या मते मतांचं विभाजन होऊ शकते. त्यामुळे धन्यवाद गोविंद या सगळ्या माहितीबद्दल. प्रेशर कुठे थांबवला, मी चिन्हाची वाट पाहतोय. काल स्क्रुटिनी झाली, उद्या संध्याकाळपर्यंत चिन्ह येईल, आणि माझ्या गाठीभेटी प्रमुख कार्यकर्त्यांच्या त्या त्या एरियातल्या एक सिस्टीमसाठी जे लागतं, म्हणजे उद्या समजा मी आज लढत असताना मला चाचपणी करावी लागणार, ती सगळी चाचपणी मी करतोय. दुसरीकडे जर बघितलं तर राजकारण नेमकं काय कारण आहे, प्रचार कुठे थांबवला, मी चिन्हाची वाट पाहतोय. पुढे बघूयात. आजपासून राज्यात 2 नवीन वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहेत, आणि या एक्सप्रेसचा एक टीजर जो आहे तो रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी जारी केला. आणि आता जाणून घेणार आहोत गावाकडच्या बातम्या, अगदी झटपट सुरुवात करूया. पुढच्या आठवड्यापासून म्हणजे 15 फेब्रुवारीपासून राज्यातून थंडी गायब होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. पुढील काही दिवस राज्याच्या किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातही शेतकऱ्यांचा कापूस निम्म्यावर, घरातच थप्पी लावून पडला आहे. जागतिक स्तरावरील कापसाच्या गाठीचे दर पाहता सध्या आहे त्या दरापेक्षाही अधिक घसरण होईल अशी शक्यता वर्तवली जाते. वाशी एपीएमसी बाजारात जानेवारी फेब्रुवारीमध्ये नवीन लसणाची आवक होण्यास सुरुवात झाली आहे. आवक वाढल्यानं घाऊक बाजारात लसणाच्या दरात 10 रुपयांनी घसरण झाली आहे. यंदा साखर उत्पादनात तूट होणार असून सुधारित अंदाजानुसार 330 ते 333 लाख टन साखर उत्पादन होईल असं जाणकार सांगतात. साखरेचा किरकोळ बाजारातील सध्याचा 35 रुपयांचा दर लवकरच 38 रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता. सिंधुदुर्ग जिल्ह्यात दूध उत्पादन वाढीसाठी सामंजस्य करार पार पडला. जिल्ह्यात सध्या प्रतिदिन 30,000 लिटर दूध निर्मिती होते, तर येत्या 4 वर्षात 1 लाख लिटर दूध प्रतिदिन निर्मितीचं लक्ष ठेवण्यात आलं. पीएम किसान योजनेसाठी बँक खातं आधारशी लिंक करणं बंधनकारक करण्यात आलं, पण अजूनही सोलापूर जिल्ह्यातील सुमारे 1.25 लाख लाभार्थींची बँक खाती आधारशी लिंक झालेली नाही, तर त्यामुळे वेळेत ही प्रक्रिया पूर्ण करण्याचं आवाहन करण्यात आलं.
कोकण कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी 16व्या दिवशी प्रशासकीय कार्यालयासमोर आंदोलन केलं. एमपीएससी अभ्यासक्रमातील बदल, मृदा जलसंधारण विभागातील जागा भरण्यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलं. एचआयव्ही संक्रमित पत्नीने एचआयव्ही ग्रस्त पतीला किडनी दान केली. औरंगाबादच्या मेडिकवर हॉस्पिटलमधील सचिन सोनी यांच्या नेतृत्वाखाली तज्ज्ञांच्या टीमने हे यशस्वी प्रत्यारोपण केलं. दोघीही पती पत्नी रुग्ण एचआयव्ही बाधित आणि विरोधी रक्तगट असल्यानं अशा प्रकारे किडनी प्रत्यारोपण होणारी ही जगातील पहिली नोंद असल्याचं सांगितलं जातं. बीडच्या जिल्हा परिषदेच्या सर्वच विभागातील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्राची पडताळणी केली जाणार आहे आणि त्यासंदर्भात बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी आदेश काढलेत. वर्ग 3 आणि वर्ग 4 कर्मचाऱ्यांसह अंगणवाडी, नर्स, ग्रामसेवक यांच्या प्रमाणपत्राची पडताळणी केली जाते. बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात अनधिकृत बॅनर्स लावण्यात आले, त्यामुळे वाहतुकीला अडथळा होत असून अपघाताचं प्रमाणही वाढलं. त्यामुळे नगरपालिका प्रशासनाने तात्काळ हे बॅनर्स हटवावेत अशी मागणी करण्यात आली. आंदोलनानंतरही पगार वेळेवर मिळत नसल्यानं एसटी कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी. मात्र वेतनासोबतच एसटी कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधी, एलआयसीचे हप्तेही रखडल्याचा आरोप एसटी कर्मचाऱ्यांनी केला. सोलापूर जिल्ह्यातल्या महाशिरस तालुक्यातील वेळापूरमध्ये पुलाला नाव देण्यावरून तणाव निर्माण झाला. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत परिस्थिती नियंत्रणात आणली. वितरण प्रणाली बदलल्यानं शौचालयाचं अनुदान रखडलंय. बीड जिल्ह्यातील जवळपास 3,000 जास्त विद्यार्थी या अनुदानापासून वंचित असल्याचं समोर आलं. वंदे भारत एक्सप्रेसला दौंड रेल्वे स्थानकावर थांबा द्यावा अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी रेल्वे मंत्र्यांकडे केली. यापूर्वी भाजप आमदार राहुल कुल यांनी पत्राद्वारे केलेल्या मागणीला रेल्वे मंत्रालयानं प्रतिसाद दिलेला नाही. सोलापूरमध्ये साजरा होणाऱ्या शिवजन्माच्या पाळणा महोत्सवाला दरवर्षी महिलांची वेगवेगळी वेशभूषा असते. यंदा त्या जिजाऊच्या वेशभूषेत असणार आहेत. 5,000 मुस्लिम महिला या सोहळ्यात सहभागी होतील. मावळमध्ये भैरवनाथ महाराजांच्या यात्रेचा उत्साह पाहायला मिळतो. यानिमित्त बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं असून शर्यत पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. जयंत पाटील सोलापूर दौऱ्यावरती आहेत. त्यांनी स्थानिक पदाधिकारी आणि नेत्यांची महत्वाची बैठक घेतली. पक्षबांधणी आणि आगामी निवडणुकांसंदर्भात या बैठकीत चर्चा करण्यात आली. आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राजीनामा देऊन वरळी मतदारसंघातून लढावा असं आवाहन केलेलं होतं, आव्हान दिलेलं होतं आणि त्यावर आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली. आदित्य ठाकरेंना निवडणुकीची एवढी समज असेल तर त्यांनी एकनाथ शिंदेंच्या मतदारसंघातून निवडणूक लढवावी असं बच्चू कडू म्हणाले. पुण्यातील कसब्याच्या रणांगणात सीएम ही उतरणार आहेत. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात मुख्यमंत्री जंगी प्रचारसभा घेणार असून त्याची तारीख लवकरच निश्चित होईल. चिंचवड आणि कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. आज दुपारी 3 अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. दुपारी 3 दोन्ही विधानसभा मतदारसंघाचं चित्र स्पष्ट होईल. चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये भाजप, महाविकास आघाडी याच्यासोबतच अपक्ष उमेदवारांनी देखील निवडणूक लढवण्यासाठी अर्ज भरलेत. काल अर्ज माघारी घेण्याच्या पहिल्या दिवशी एकाही उमेदवाराने अर्ज मागे घेतलेला नाही. भाजपच्या 2 प्रदेश कार्यकारिणी बैठकीला आजपासून सुरुवात होणार आहे. या बैठकीचा समारोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणाने होईल. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आजपासून 2 नाशिक दौऱ्यावरती. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचं 3 महाअधिवेशन शरद पवार यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. राज्यातील रोजगाराबाबत धुळ्यात सत्यजित तांबे यांनी चिंता व्यक्त केली. महाराष्ट्रात नवीन उद्योग आणण्यासाठी राज्य सरकारची मानसिकता कमी पडत असल्याचा आरोप त्यांनी केला. बुलडाणा जिल्ह्यातील अनेकांनी मातोश्रीवर शिवबंधन बांधून उद्धव ठाकरे पक्षात प्रवेश केला, त्यामुळं जिल्ह्यामध्ये उद्धव ठाकरे पक्ष आणखी मजबूत होणार आहे. अकोला जिल्हा बार असोसिएशनची निवडणूक पार पडली. यात अध्यक्षपदी प्रवीण तायडे यांची निवड झाली. जिल्हाध्यक्ष चंद्रकांत वानखेडे यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानं अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यात आली.
भंडाऱ्यातल्या तुमसर तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी माजी आमदार शरण वाघमारे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला. शेतकऱ्यांचं वीज बिल माफ करावं, ग्रामीण भागातील घरकुल योजनेसाठी निधी द्यावा, त्या विविध मागण्यांकरता हे आंदोलन करण्यात आलं. दापोलीमधील कोथळे गावात घरात शिरलेल्या चोरट्याला वृद्धाने पकडले. चोरट्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं असून अधिक तपास सुरू आहे. चोरीच्या घटना वाढल्यानं ग्रामस्थांकडून चिंता व्यक्त करण्यात येते. सोलापूर पुणे महामार्गावर ट्रकने धडक दिल्यामुळे ऊसाच्या ट्रॅक्टर ट्रायली जी आहे ती उलटली. सिद्धेश्वर कारखान्याकडे ऊस नेताना हा अपघात झाला. या अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. राज्यातील बंदिस्त कैद्यांच्या संख्येत वाढ झाली असून महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावरती आहे. उत्तर प्रदेश बिहार पाठोपाठ महाराष्ट्रात सर्वाधिक कैदी आहेत. बीडच्या आंबेजोगाई शहरातील रविवार पेठ भागात एका तरुणाची धारदार शस्त्र आणि दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. नयूम अली चौस असं या तरुणाचं नाव आहे. जमिनीच्या वादातून ही हत्या केल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अमरावतीमधल्या अचलपूरमध्ये देशी कट्ट्यासह 5 जिवंत काडतूस जप्त करण्यात आली. या प्रकरणी टिकरापुरामधून शुभम कुंदाबोर या सराईत आरोपीला पोलिसांनी अटक केली असून त्याची कसून चौकशी केली जाते. मालेगावात गुंडांचा हैदोस पाहायला मिळतोय. 7 ते 8 तरुणांच्या टोळक्याने हातात तलवारी घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या टोळक्याचा शोध घेतला जातो. पायधी इथल्या महाकाय सिद्धी महागणपतीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या 3 दिवशी 1.5 लाख मोदकांचं अर्चन करण्यात आलं. या सोहळ्याला शेकडो भाविकांनी हजेरी लावली होती. ही मूर्ती 31 फूट उंच आहे. सांस्कृतिक क्षेत्राला पुढे नेण्यासाठी पूर्ण क्षमतेनं प्रयत्न करू असं आश्वासन सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलं. ते 21व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव समारोप आणि पुरस्कार वितरण प्रसंगी बोलत होते. मिरज तालुक्यातील नांद्रे इथे गौतमी पाटील यांच्या लावणी शोला प्रचंड गर्दी झाली होती. दरम्यान लावणी उधळून लावण्याचा इशारा राष्ट्रविकास सेनेकडून देण्यात आला होता. मात्र राष्ट्रविकास सेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी त्यांचं आंदोलन स्थगित केलं. त्यानंतर आपण बघणार आहोत इतरही घडामोडी अगदी झटपट. सुरुवात करूया. रत्नागिरीत आर्थिक मंदीमुळे सुपारीला कमी दर मिळतोय, त्यामुळे सुपारी बागायतदार चिंतेत सापडले. चक्रीवादळामुळे अगोदर सुपारीचं नुकसान झालं होतं आणि त्यात शिल्लक राहिलेल्या झाडातून शेतकरी उत्पन्न घेत होते, त्यामुळे बागायतदार मेटाकुटीला आले. नांदेडमध्ये भुईमूग काढणीची लगबग सुरू आहे. भुईमुगाला प्रति क्विंटल 5,500 भाव मिळतोय आणि त्यामुळे सध्या सर्वत्र भुईमूग काढण्याच्या कामांना वेग आला. पालघरमधील भुईसरजवळ खैरापाडा डम्पिंग ग्राउंडजवळील स्थानिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. खैरापाडा मैदानावरील कचऱ्याला वारंवार आग लावली जात असल्यानं नागरिकांना त्रास होतो आणि त्यामुळे डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न सोडवण्याची मागणी नागरिक करत आहेत. विशाळगडाच्या अतिक्रमण प्रकरणी 18 तारखेला कार सेवा करण्याचा दिलेला इशारा जो आहे तो शिवप्रेमींनी स्थगित केलाय. अतिक्रमण हातानं काढावी लागणार असल्यानं या प्रक्रियेसाठी अवधी लागणार असल्याचं लक्षात आलं आणि त्यानंतर वेळ मागण्यात आला, त्यामुळे शिवप्रेमींनी आंदोलन मागे घेतलं. हिंगोलीतील कसबे धावंडा गावात काल आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर एका व्यक्तीने हल्ला केला. दरम्यान या हल्ल्याच्या पाठीमागे काही षडयंत्र आहे का, हल्ल्याच्या पाठीमागे कोण सूत्रधार आहे याची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करण्याची मागणी जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षकांकडे केली. पालघरजवळील माहीम ग्रामपंचायत हद्दीत एका कंपनीकडून सार्वजनिक जागेवर करण्यात आलेल्या अतिक्रमणावर महसूल विभागाने धडक कारवाई केली आहे. माहीम इथल्या एम सिंटेक्स या कंपनीने सार्वजनिक जागेत शेड उभारला असून या शेडवर जेसीबी फिरवत महसूल विभागाने ही धडक कारवाई केली. पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगरमधील हुतात्मा राजगुरु महाविद्यालयातील 80 मुलांना शालेय पोषण आहारातून विषबाधा झाली आहे. सर्व विद्यार्थ्यांना चांडोली ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. या सगळ्या घडामोडीनंतर गावाकडच्या बातम्यांमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकप्रिय.